बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी टॉप 10 मधून। पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील सांगवी सूर्या, गांजी भोयरे, पिंपरी जलसेन, वडुळे, गांजेवाडी येथे नुकत्याच झालेल्या पावसाने मुगाचे पीक चांगलेच तरळले आहे, त्यामुळे शेतकरी देखील चांगलेच खुशीत आहेत। गेल्या महिनाभरापासून हुलकावणी दिलेल्या पावसाने परिसरातील खरीप पिकांनी माना टाकल्या होत्या। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं, मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना आता जीवनदान मिळालंय। सभासदांच्या ऊस प्रोत्साहन अनुदानाची व्याजासह थकलेली सुमारे 13 कोटी रुपये रक्कम अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या खासगी मालमत्तेतून वसूल करावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल अवताडे, युवराज जगताप व विष्णू खंडागळे यांनी दिला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी येथील बहुचर्चित बांधकाम मजूर राजेंद्र धीवर हत्या प्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 फरार आरोपींना मालेगाव येथून अटक केली आहे। या घटनेत यापूर्वी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती। हसीम खान, साहिल शेख व साहिल पठाण या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित येमूल, रणजित जाधव, रवींद्र घुंगास, सागर ससाने, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड या पोलिसांनी मिळून मालेगाव येथे जाऊन तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक केली आहे। आता साहिल गुलशन पठाण वय 18 वर्ष पाथर्डी गाव, तसंच वारसी गॅसुद्दीन रजा शेख वय 18 वर्ष सिडको नाशिक, हसीम अरुण खान वय 20 वर्ष बोरी कॉलनी नालासोपारा अशी या 3 आरोपितांची नावे आहेत। यांना पकडण्याबाबत हे माननीय SP साहेब श्री मनोज पाटील सर अहमदनगर यांनी अशा विशेष सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांना शिर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 159 असून हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ही केवळ 13 होती। दारणा तसेच भावली धरणांच्या पाणलोटात अधूनमधून रिमझिम पाऊस देखील होत आहे। घाट माथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असला तरी छोटे मोठे धबधबे सुरूच आहेत। दारणा 78% तर गंगापूर 58.57% स्थिर आहे, तर भावली धरण सकाळी 96.50% होते। हे धरण रात्रीतून ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे। घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढची बातमी। सातबारा संगणकीकरणाचे कामकाज पूर्ण झालेले आहे। यामध्ये 100% अचूकता आणण्यासाठी संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्यास तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। सातबारा ऑनलाईन उपलब्ध व्हावा यासाठी महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 7/12 संगणकीकृत करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून चालू होते। कर्जत नगर पंचायतीने घंटा गाड्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छता संदेश असलेला मजकूर व ऑडिओ काढून टाकला आहे। यामुळे आता नगर पंचायतच्या गाड्यांवर नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्या आवाजातील एक पाऊल स्वच्छतेकडे संदेश ऐकण्यास मिळत नाही। याबाबत नगर पंचायत अधिकारी राजकारण करीत असल्याची चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे।
अकोले तालुक्याचा आगामी 4 वर्षांचा वीज विकास आराखडा लवकरच तयार करून त्याची अंमलबजावणी करणार असून त्यासाठी निधीचीही तरतूद करू, त्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेणार आहे अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यातील मस्केवाडी येथील शिंदेमळा रोडवर असलेल्या बाळू चोरवले यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. त्याच्या आधारे परिसरातील पशुधन आता धोक्यात आल्याचं चिन्ह दिसून येत आहे. संगमनेर शहरामध्ये आज शासकीय गेस्ट हाऊसमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट विशेष मेळावा पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुधाकर रोहम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेतृत्व ऍडव्होकेट किरण रोहम यांनी कार्यकर्ता मार्गदर्शन केले. तसेच गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात महापुराने थैमान घातल्यामुळे अर्धा महाराष्ट्र पाण्यात गेला. जीवितहानीमध्ये जे लोक मृत्यू पावले त्या लोकांना सुद्धा श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली. विनोद गायकवाड, रूपवते सर, गायकवाड सर, अकोले, राहाता तालुक्यातील पदाधिकारी व संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. टॉप 10 मध्ये आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.